हे एवरीवन, दिस इज श्रावणी, वेलकम टू श्रावणीज किचन एंड लाइफस्टाइल। आज मैं तुम्हारे एक वेगळी भजीची रेसिपी घेऊन आलेली आहे। तुम्ही कांदा भजी खाल्ली असेल, बटाटा भजी खाल्ली असेल, पण चना डाळ भजी खाल्लेली नसेल, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। त्यासाठी इथे मी 1.5 वाटी चना डाळ घेतलेली आहे, सोबतच मी ह्याच्यामध्ये 1/2 वाटी उडीद डाळ टाकून घेणार आहे। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही ह्याला 1/2 तास गरम पाण्यामध्ये देखील भिजवून घेऊ शकता। आता आपण ह्यामध्ये पाणी टाकून ह्याला मस्त 2 ते 3 वेळा स्वच्छपैकी धुवून घेणार आहोत। आता ही मस्तपैकी धुवून झालेली आहे। आता आपण ह्यामध्ये ज्याप्रमाणे दाखवतं त्यानुसार पाणी टाकून ह्याला आपण भिजत ठेवूयात साधारण 3 ते 4 तास। तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही ह्याला गरम पाण्यात देखील भिजवून ठेवू शकता 1/2 तास। आणि इथेही साधारण 3 ते 4 तासानंतर मस्त अशी भिजलेली तुम्ही पाहू शकता, एकदम छान अशी फुललेली आहे। आता आपण ह्याला वाटून घेऊयात। त्यासाठी इथे मी ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। ही भजी अगदी मस्त, आपल्याला ह्यासाठी बेसन लागत नाही, मस्त अशी झटपट बनून रेडी होते। त्यानंतर इथे मी मिरची, आलं व लसूण घेतलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याचं क्वांटिटी कमी जास्त करू शकता। आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात व त्या सर्व आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे किंवा ब्लेंड करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण ह्यामध्ये जिरे टाकून घेऊयात 1 टेबलस्पून। त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात सोडा 1/2 टेबलस्पून। त्यानंतर आपण मध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत व त्याचबरोबर आपण ह्यामध्ये 1 टेबलस्पून गरम मसाला टाकून घेणार आहोत व मस्त अशी चॉप केलेली कांदा व कोथिंबीर हे सर्व टाकून घेतल्यानंतर आपण ह्याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला जरी आजची रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे छान रीतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी कडेमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, तेल आपल्याला मीडियम गरम हवं आहे। तेल तापल्यानंतर आपण ह्यामध्ये एक एक करून चमच्याच्या सहाय्याने भजी सोडून घेऊयात। मस्त चहासोबत हे पकोडे तुम्ही नक्की ट्राय करून पहा। गॅसची फ्लेम मी इथे हाय टू मीडियम ठेवलेली आहे व असंच आपण ह्याला 3 ते 4 मिनिट मस्तपैकी तळून घेणार आहोत। अगदी क्रिस्पी अशा बनतात हे भजी व खूप मस्त लागतात, तुम्ही पाहू शकता ह्याचा टेक्स्चर एकदम क्रिस्पी अशा बनलेल्या आहेत। आणि अशाच रीतीने आपण सर्व भजी तळून घेणार आहोत। तुम्ही ह्याला सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत खाऊ शकता। तर इथे आपल्या सुपर क्रिस्पी एकदम मस्त असं कोटिंग असलेल्या छान भजी रेडी झालेल्या आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा व त्याचबरोबर कमेंट देखील नक्की करा। तुम्हाला मी ह्यातली एक भजी फोडून दाखवते, तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी क्रिस्पी आणि आतून शिजलेली आहे। तर मग तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि खात राहा। बाय बाय।